शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी वेगळी माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. एका औषधाचे रिझल्ट म्हणजे जैविक जीवाणूंचे रिझल्ट मला खूप चांगल्या प्रमाणात आलेले आहेत. त्याचे जे रिझल्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर तुमच्या समोरच आता एक बेट मी उपटणार आहे. तर पांढऱ्या मुळाच्या वाढ कशी झालेली ही तुम्हाला मी दाख तर बघा मित्रांनो, इथं एक फूट अंतरावर मी इथे खोदतो आहे. तर बघू शकता तुम्ही पांढरे मुळं कुठपर्यंत आलेले. बघा, एक हीत आणि त्यानंतरसुद्धा हे जे बेट आहे, म्हणजे दोन हीत बेड. हे बघा बेडची नाली, बघा बेडच्या नालीमध्ये हे मुळं आलेले आहेत. बघू शकता तुम्ही, हे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक बेट काढून दाखवतो. तर बघू शकता अशा पद्धतीने हे बेट आहे. आणि हे बेट मी तुम्हाला काढून दाखवणार की तुम मुळांची संख्या कशा पद्धतीने डेव्हलप झालेली. अलगत मी याला उपटतो आहे जेणेकरून मुळं तुटणार नाही याची काळजी घेऊन मी याला काढलं आहे. थोडीशी माती याची मी काढून घेतो. ठीक आहे, माती काढल्यानंतर हे बघू शकता तुम्ही मुळं. तर बघा मित्रांनो, हा 40 दिवस कंप्लीट झालेला प्लॉट आहे. तर याची मुळं जे आहेत जवळपास 1 फुटापर्यंत लांबी याच्या मुळाची आहे. बघू शकता तुम्ही, एक हीत आणि वरतून 4-6 बोटं बसतील एवढी लांबी या मुळांची झालेली आहे. तेवढी डेव्हलपमेंट जी आहे ते आपल्याला तर बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीचे लांब सडक मूळ जे आहे ते आपण रूट मित्र किटचा वापर केला होता, त्यामुळे जसं त्याचं नाव आहे त्याप्रमाणे कामसुद्धा या रूट मित्र किट करते. तर एकंदरीत रिझल्ट खूप छान आहे. एवढ्या 40 दिवसाच्या प्लॉटला हा असा पद्धतीने मूळ आहे. तरी जर आपण मंथली जर महिन्याला जर आपण वापर केला, म्हणजे 1-28 दिवसाला वापर जर आपण केला, तर सडसुद्धा लागत नाही. आणि त्याचबरोबर पांढऱ्या मुळाचीसुद्धा अशा पद्धतीने वाढ होते, जेणेकरून आपण जेही खतं किंवा कोणत्या पद्धतीचं न्यूट्रिशन जे देऊ तर ते 100% पिकाला अशा पद्धतीत जर मुळं असेल. हे बघा तुम्ही, मुळं डायरेक्ट या बेटापासून तर त्या बेटापर्यंत मुळं गेलेलं आहे. ठीक आहे, तर जागा सुटणार नाही. म्हणजे जिथंही न्यूट्रिशन तुमचं पडलं तिथून ते 100% अपटेक होणार. आणि तुम्हाला माहिती आहे कोणत्या पिकाचा जर मुळवा स्ट्रॉंग असला तर निश्चितच ते पीक एकदम जबरदस्त आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीनं फुटवे पण चांगल्या पद्धतीनं आपण अन्नमित्र त्यासोबत वापरलं तर दोन्हीचं कॉम्बिनेशन, म्हणजे 1-2 दिवसानंतर अन्नमित्र किटचा वापर केला तर त्यामुळे सुद्धा फॉस्फरस जे विरघळणारे जीवाणू त्याच्यामध्ये आहे तर फॉस्फरसमुळे सुद्धा मुळं जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होत असते, शाखी वाढ होत असते. तर मला त्याचे रिझल्ट खूप छान मिळाले आहेत. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी मिळत नव्हतं तर मी ऑनलाईनसुद्धा ती उपलब्ध करण्याची सुविधा केली आहे. तर ज्यांना कोणाला पाहिजे असलं तर ते आपल्या या नंबरवरती संपर्क साधू शकता, 76-20-64-74-70. आज हा प्लॉट 40 दिवस कंप्लीट झालेले. तर ही पोझिशन आहे, बघू शकता तुम्ही. पानाची रुंदी बघा किती रुंद पान आहे, म्हणजे 2 बोटापेक्षा जास्त रुंदी पानाची, त्याचबरोबर 1 फितापेक्षा जास्त लांबी पानाची. आणि स्टम्पसुद्धा 1 हीत च्या वर पानं लागलेत. अशा पद्धतीने मी हे 30 दिवसापूर्वी वापर, म्हणजे 30 दिवस लागवड करून झालो आहे तेव्हा त्याचा वापर मी केला होता. तर रिझल्ट खूप छान मिळालेत. आणि फुटवे पण बघा, फुटवे चालू झाले आहेत. फॉस्फरस चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाल्यामुळे फुटव्यांची संख्या हळूहळू सुरू होती. आणि अशा पद्धतीचे जर मुळं झालेत तर निश्चितच तुमची फुटव्याची संख्या ही 100-101% चांगल्या पद्धतीने मेंटेन होणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद, आभारी आहे.